नमस्कार, मी श्रद्धा टपाल। इटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। भरमसाठ वीज बिल आकारणी। भाजपा कल्याणचे महावितरण कार्यालयावर आंदोलन। वीज बिल माफ करण्याची पत्राद्वारे केली मागणी। लॉकडाऊनच्या कालावधीत कल्याण पश्चिम मध्ये वीज वितरण कंपनीने वीज बिलांची जी भरमसाठ आणि अवाजवी आकारणी केली जात आहे, त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिमने गंभीर दखल घेत लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याची मागणी केली आहे। महावितरण विभागाला वारंवार सूचना देऊनही वीज बिलात वाढ होत असल्याने ढिय आंदोलन करण्यात आले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत गेले काही महिने वीज वितरण कंपनीकडून शहरातील वीज ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेतले गेले नाही। मागील बिलांच्या आधारे सरासरी काढून वीज बिल आकारण्यात आले। परिणामी ग्राहकांना भरमसाठ वीज बिले आली, त्यामुळे कंपनी विरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे। महावितरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही सामान्य माणसांना न्याय मिळत नाही। एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग व्यवसाय बंद आहेत, आर्थिक घडी विस्कटलेली असताना महावितरण विभाग मुद्दामून वाढीव बिले पाठवून छळ करीत आहे। या काळातील सर्वसामान्य नागरिकांची वीज बिल माफ करावे यासाठी भारतीय जनता पार्टीने कल्याण शहर, मोहने व टिटवाळा या ठिकाणी आंदोलन करत उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवली आहेत। सामान्य माणसांना आधार देण्याची गरज आहे। सामान्य माणसांना आधार देण्याची गरज असताना मुद्दामून देत असलेला त्रास वीज बिल माफ करून तातडीने थांबवावा, अशी मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली। यावेळी शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, नगरसेविका उपेक्षा भोईर, बुधाराम सरणोबत, किरण रोटे, अमोल केदार, प्रिया शर्मा, पुष्परत्न पारकी, नगरसेविका वैशाली पाटील, नगरसेवक दया गायकवाड, रितेश फडके, रमेश कोणकर, सदा कोकणे, अनंता पाटील, राजेश यादव, गौरव गुजर, भावना मनराजा, निर्जा मिश्रा, प्रमोद घरत, संदीप पाटील, निर्मला पवार, प्रीती दीक्षित, परेश गुजरे इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते। टिडवाणीसाठी व्हिडिओ अट क्षितिज टपाल। ठाकरे सरकार अपयशी ठरलेले आहे, कारण ते मुळामध्ये रस्त्यावर उतरत नाहीत, घरामधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागरिकांशी अधिकाऱ्यांशी संवाद साधतात। प्रत्यक्ष जनतेमध्ये गेलं तर नक्की जनतेचे काय प्रश्न आहेत ते समजू शकतात। एवढ्या मोठ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये नागरिकांना ती अनावश्यक वीज लावण्यात आलेली आहे, वीज बिलात पाठवण्यात आलेली आहेत, ती अत्यंत अन्यायकारक आहेत आणि ती सरसकट माफ करावीत। कारण या वाढीव दरामुळे खरं तर ही जनता अत्यंत अडचणीमध्ये आलेली आहे। आज खरं या लॉकडाऊनमध्ये या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती रोजगार नाही, कामधंदे नाहीत, कंपन्या बंद आहेत, येण्या जाण्याची सोय नाही, अशा पार्श्वभूमीवरती त्याच्याकडे पैसे येणार कुठून आणि लाईट बिल भरणार कुठून? त्यामुळे विविध उपाययोजना ज्या करायला पाहिजे होत्या, त्यातली एक अत्यंत महत्त्वाची उपाययोजना म्हणजे सरसकट वीज बिल माफी करावी आणि ती करून घेतल्याशिवाय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये स्वस्थ बसणार नाही। आज या आंदोलनाच्याद्वारे आम्ही इशारा देत आहोत आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की लवकरात लवकर उद्धवजी साहेबांनी या संदर्भात निर्णय घ्यावा। आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी बंधू आणि भगिनी, पत्रकार बंधू आणि नागरिक, आज या लॉकडाऊनच्या काळामध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सर्व नियमांचं पालन करून आज आम्हाला रस्त्यावरती उतरायला लागलेलं आहे। कारण महाविकास आघाडी सरकार जे आहे अत्यंत निर्दयी सरकार आहे। या लॉकडाऊनच्या काळामध्ये काही चांगले निर्णय घेणे अपेक्षित होते, त्यामधला एक निर्णय म्हणजे नागरिकांना वीज बिल माफ करावी अशा प्रकारची मागणी सतत होते, पण तरी देखील या उद्धव साहेबांना या प्रश्नामध्ये कोणत्या प्रकारचा जिव्हाळा वाटत नाहीये। आज सर्वसामान्यांना लाईट बिल भरणं शक्य नाहीये। आज आमच्या मोना मांडा टिटवाळा परिसरामध्ये हा सगळा ग्रामीण सदृश भाग आहे, या भागामध्ये तर अडचणी मोठ्या आहेत। मुळात NRC कंपनी बंद आहे, अनेक कंपन्या बंद आहेत, अनेक बेरोजगारीचा प्रश्न आहे आणि या पार्श्वभूमीवरती या लॉकडाऊनच्या काळामध्ये कामधंदे रोजगार गेलेले आहेत। कंपन्या सुरू झाल्या, ऑफिस सुरू झाले, पण लोकल सुरू न झाल्यामुळे त्यांना जाणं येणं शक्य नाहीये।
त्याच्यामुळे घरातली परिस्थिती अत्यंत हलाखीची निर्माण झालेली आहे। म्हणून ते विविध उपाय करायला पाहिजे होते। त्यातला एक मोठा उपाय म्हणजे या वीज बिल माफी करणं गरजेची होती। पण या महाविकास आघाडीचे सरकार, या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी साहेब यांना प्रश्नाबद्दल जाणीव नाही आहे, कारण ते रस्त्यावरती उतरणारे नेते नाही आहेत। मुख्यमंत्री म्हणून त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरा करायला हवा होता, प्रत्येक भागाची पाहणी करायला पाहिजे, लोकांच्या समस्या समजून घ्यायला पाहिजे होत्या। घराच्या बाहेर न करता फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सच्या मार्फत प्रशासनाला आदेश देण्याचं काम हे मुख्यमंत्री करतायत। तर त्यांना सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची जाणीव नसल्यामुळे आज त्यांना जागा करण्याकरता, त्यांना या प्रश्नांची जाणीव करून देण्याकरता आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अशा प्रकारे आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि आंदोलनामधून ते नक्कीच जागे होतील आणि वीज बिल माफ केलं जाईल अशा प्रकारची अपेक्षा या उद्धव साहेबांच्या सरकारकडनं आम्हाला आहे। पण आज हे आंदोलन सुरू झालेलं आहे, जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन हे कंटिन्यू चालू राहणार आहे विविध माध्यमातून। तर आज या ठिकाणी लॉकडाऊन असताना देखील, कोरोना असताना देखील भारतीय जनता पार्टीला नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याकरता रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतंय। भारतीय जनता पार्टी नेहमीच जनतेच्या पाठीशी, जनतेच्या प्रश्नाची पाठिंबा दर्शवत असते, त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत। त्याला पोस्टकार्डवरती आम्ही पत्र पाठवणार आहोत की आम्हाला मिळालेलं लाईट बिल माफ करा। मी देखील, माझे आमदार असून मी देखील पत्र लिहिलेलं आहे, माझं वीज बिल माफ करा। आज समर्थन काय करतात एमएसएमईचे अधिकारी किंवा मंत्री, 6 महिने तुम्ही घरामध्ये होतात, घरामध्ये तुम्ही लाईट, पंखे, टीव्ही चालू राहिलात, तुमचं इंटरनेट चालू राहिलं, म्हणून तुमचं वीज बिल तुम्हाला जास्त आलेलं आहे। त्यांना कोणाला हाऊस होती का घरात थांबायची? कोण घरात थांबतं का? पोटापाण्या करता, रोजीरोटी करता लोक बाहेर पडतात, मुलं शाळेत जातात, क्लासला जातात, मुलं घरात थांबणार, माणसं घरात थांबणार, आणि त्याला स्वाभाविकपणे लाईट वापरली जाणार, टीव्ही वापरला जाणार, इंटरनेट वापरलं जाणार। तर तुम्ही त्याचं समर्थन करू नका। एक मोठं संकट या पूर्ण परिवारांवरती आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही निश्चितपणे हा चांगला निर्णय घेणं गरजेचं आहे। आणि जोपर्यंत तुम्ही निर्णय घेत नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन कडक कमी करू अशा प्रकारचं आव्हान आज या ठिकाणी मी करतो। धन्यवाद। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।